लातूर पॅटर्न हा शिक्षण क्षेत्रात संपूर्ण भारतात ओळखला जातो, त्याचे कारणही तसेच आहे. मेडिकलच्या संपूर्ण जागांपैकी 50% जागा या लातूरचे विद्यार्थी मिळवतात आणि त्याचे श्रेय राजश्री शाहू कॉलेज, दयानंद महाविद्यालय, बसवेश्वर महाविद्यालय यांनी घेतलेले परिश्रम याला जातं. हेतू हाच की गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील व्हावेत. कालांतराने लातूर येथे संपूर्ण देशभरातून विद्यार्थी येथे येण्याचा ओघ वाढला आणि यातून सुरू झालं शिक्षणाचं बाजारीकरण. आज शहरात हजारो क्लासेस आहेत. एकेका बॅचला 300 ते 4000 विद्यार्थी असतात. प्रत्येकी 30,000 रुपये फी आकारली जाते. यावर कोणाचंही नाव नाही, कोणाचाही जबाब नाही आणि जाबही कोणाला विचारू शकत नाही. त्यातून हजारो कोटीची उलाढाल होते आणि इथून सुरू होते गुन्हेगारी, बाजारीकरण. गेल्या वर्षी याच कारणातून क्लास चालक अविनाश चव्हाण याचा खून झाला होता आणि सर्वांचं बिंग फुटलं होतं. त्याचबरोबर इथे आलेले वेगवेगळे खासगी कॉलेज आणि त्यांनी आकारलेल्या लाखोंच्या फिया, त्यातून गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी दूर लोटला जातोय आणि श्रीमंतांची पोरं गलेलट्ट फी भरून डॉक्टर, इंजिनियर होत आहेत. पॅटर्नच्या नावावर आपण ट्युशन एरियामध्ये ट्युशनवाले कितीतरी फीस आकारताना पाहतो. त्याचा तोटा काय होतो, ते जे गरीब विद्यार्थी, जे खूप हुशार विद्यार्थी, ते तेवढी फीस अफोर्ड करू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं तर जे श्रीमंत वर्गातील लोक आहेत किंवा ज्या श्रीमंत वर्गातील विद्यार्थी, तेच फक्त इंजिनिअरिंग, मेडिकल ह्या क्षेत्राचे स्वप्न पाहतात किंवा तेच इंजिनिअरिंग, मेडिकलमध्ये जाऊ शकतात. आता आपण पाहिलं तर ट्युशन एरियामध्ये पाहायला गेलो तर ट्युशन एरियामध्ये शिक्षण हा घटक फक्त म्हणजे आपण शिक्षणाला जेवढं महत्त्व देतो तर शिक्षण हे एक उद्योग झाला आहे. म्हणजे पालकांकडून किंवा विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन आपण साधारणतः 1991 ते 1992 लातूर पॅटर्न खरं तर महाराष्ट्रभर पसरायला सुरू झाला आणि या लातूर पॅटर्नने अनेक डॉक्टर असतील किंवा अनेक नामवंत इंजिनियर असतील, हे डॉक्टर आणि इंजिनियर घडवले. आणि हे डॉक्टर आणि इंजिनियर फक्त एक क्रीम लेवलमधून नाही घडवले तर समाजातील तळागाळामधून आणि गोरगरीब विद्यार्थ्यातून आणि होतकरू विद्यार्थी यांना डॉक्टर आणि इंजिनियर घडवले. मात्र आज सध्याचा जो काळ चालू आहे, साधारणतः 2009 पुढून या पॅटर्न लातूर पॅटर्नमध्ये शाहू कॉलेजच्या नावावरती अनेक खाजगी क्लासेसने आपले दुकानं सुरू करून अक्षरशः त्यांना दुकानच म्हणता येईल, कारण फक्त फीस हाच अंतिम उद्देश ठेवून चांगला दर्जा दिला. परंतु हे शिक्षण एक एकांगी आहे. आपल्याकडचं शिक्षण, लातूरचं शिक्षण 11वी 12वी झालं, मेडिकलला ॲडमिशन मिळालं, इंजिनिअर झाला की संपलं, त्याच्या पुढं काहीच नाही. सर्वांगीण शिक्षणाचा जो प्रकार असतो तो लातूरमध्ये अजून रूढ झालेला नाही, हे खेदानं म्हणावं लागेल. परंतु याचा अर्थ कोणाचा उपमर्द करावा असा नाही आहे. इथं असणारा लातूर पॅटर्न शिक्षणाचा तो आहेच आणि तो गरजेचा आहे, कारण आता कुटुंब व्यवस्था इतकी छोटी झाली आहे. प्रत्येक कुटुंबात 1 आणि 2 मुलं असतात आणि त्याच्या शिक्षणाचं करिअर फार महत्त्वाचं असतं. म्हणून 11वी 12वीला मुलं ह्या राज्यातून पालक इथं येतात आणि इथं शिक्षण घेत असतात आणि एकेकाळी एक समाजभावना म्हणून, सामाजिक कार्य म्हणून इथल्या संस्था काम करत होत्या. परंतु आज ज्या शाहू महाविद्यालयामध्ये आम्ही शिक्षण घेतलं, ते शाहू महाविद्यालय एका दाल मिलचं गोडाऊन होतं, पण गोडाऊन ऑफ नॉलेज असं आम्ही त्यांना म्हणायचं. परंतु आज ते गोडाऊन ऑफ नॉलेज, ती गोडाऊन पूर्णपणे जमीनदोस्त झालं आणि त्या ठिकाणी 4-4, 5-5 मजली इमारती झाल्या. शाहू कॉलेजच्याच झाल्या असं भाग नाही, इतरही महाविद्यालयाने त्याच पद्धतीने गेलं आणि हे सगळे शिक्षण संस्था आज बाजारीकरणाकडे वळल्या. प्रचंड प्रमाणामध्ये लूट आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. पावलोपावली KG पासून ते PG पर्यंत आज पैसे दिल्याशिवाय ॲडमिशन्स होत नाहीत. हे जर असेल तर सामान्य माणसांनी जगायचं कसं, प्रवेश घ्यायचा कसा, हा खरा प्रश्न.